नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपली संस्कृती आणि आपले सणवार ह्या आपण जी सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आज आपण चतुर्थीबद्दल माहिती घेणार आहोत. आता असं वाटेल की चतुर्थी काय माहिती, आम्हाला संकष्टी असते, विनायकी असते, सगळ्याच चतुर्थीबद्दल माहिती बहुतेक सगळ्यांना असते. परंतु काही आपले परदेशात गेलेले व्ह्युअर्स असतात किंवा ही नवीन पिढी असते ज्यांच्याजवळ मोठे सिनियर मंडळी किंवा आपले घरातली मोठी मंडळी नसतात, अशा वेळेला त्यांना ह्या गोष्टी माहिती असाव्यात असं मला वाटतं. आणि म्हणून एक आजीच्या नात्याने मी ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार. आता आपण 12 महिने कुठले आहेत ते तुम्हाला माहिती आहे, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, आपण 2-3 मी सांगितलेत आणि सगळ्यांना माहिती पण झाले ते आता. परंतु प्रत्येक महिन्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे 2 पक्ष येतात. आता शुक्ल पक्ष म्हणजे काय, की आपल्या मराठी महिन्यामध्ये अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत ज्या चंद्रकला वाढत जातात की नाही, त्याला आपण शुक्ल पक्ष असं म्हणतो. आणि नंतर पौर्णिमेपासून पुन्हा अमावस्येपर्यंत ह्या चंद्रकला कमी होत जातात म्हणून त्याला आपण कृष्ण पक्ष म्हणतो. म्हणजे मराठी महिन्यामध्ये पहिले 15 जे असतात त्याला शुक्ल पक्ष, नंतरचे 15 असतात त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेला आपण कॅलेंडर बघतो त्यावेळेला शुक्ल आणि कृष्ण किंवा त्याचा शॉर्टफॉर्म तिथे लिहिलेला असतो, यावरनं आपल्याला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष कुठला तो कळला. आता आपण चतुर्थीबद्दल बघणार आहोत, हो की नाही. आता दर महिन्यामध्ये 2 चतुर्थी येतात. आपण सगळेजण गणपती बाप्पाला मानतो, कधीही कुठलीही जर आपण पूजा करायची म्हटली तर पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करतो. मग फ्रेम असेल किंवा मूर्ती असेल किंवा अगदी छान पांढरी सुपारी घेऊन त्यामध्ये गणपतीचं आवाहन करून त्याची सुद्धा आपण पूजा दर पूजेच्या वेळेला करत असतो. त्यामुळे सगळ्यांचं गणपती हे आराध्य दैवत आहे. गणपतीची अनेक नावं आहेत, लंबोदर आहे, गजानन आहे, विनायक आहे. अशा या गणपती बाप्पाची जर चतुर्थीला पूजा केली तर आपल्याला घरामध्ये सुख, शांती, आनंद, ऐश्वर हे सगळं आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे बरेच जण संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी करत असतात. आता या तिन्ही चतुर्थीमध्ये थोडा थोडा फरक आहे. हे सगळं नवीन पिढी करता मी सांगण्याचा प्रयत्न करते की त्यांना यातला फरक माहिती पाहिजे. आता आपण मग शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष पाहिला की नाही, शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येते त्याला विनायकी चतुर्थी असे म्हणतात, तर कृष्ण पक्षामध्ये जी येते त्याला संकष्टी चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी असेही म्हटलं जातं. आता ह्या दोन्ही चतुर्थी, विनायकी चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी असेल त्यावेळे त्या दिवशी काय केलं जातं, तर त्या दिवशी सकाळी आपण सुचिरभूत होऊन गणपती बाप्पाची पूजा केली जाते, गणपतीची आरती केली जाते, नंतर दिवसभर उपास केला जातो. संध्याकाळी चंद्रदर्शन केल्यानंतर चतुर्थीचा उपास सोडला जातो. अर्थात प्रत्येक ठिकाणी चंद्रदर्शन जर वेगळं होत असेल तर त्या पद्धतीने करण्याची सुद्धा पद्धत असते. हे ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार आपण त्याप्रमाणे केलं तरी सुद्धा चालू शकतो. आणि मुख्य म्हणजे आपण ज्यावेळेला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो त्यावेळेला कांदा लसूण विरहित सगळा नैवेद्य करावा. आता दिवसभर उपास केल्यानंतर चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची संध्याकाळी पूजा केली जाते. ती कशी केली जाते, तर चौरंग मांडावा, चौरंगावर एक छानसं वस्त्र घालावं, त्याच्यावर गव्हाचा किंवा तांदूळाची रास ठेवावी, त्याच्यावर एक छान तांब्याचा, चांदीचा जो आपल्या घरात असेल तो कलश घासून पुसून ठेवावा, त्या कलशामध्ये पाणी घालावं, त्यात रुपया, फूल, अक्षता वगैरे जे आपण कलशात नेहमी घालतो ते घालावं. त्या कलशावर शक्य असेल जवळपास असतील तर विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवावी, त्यावर एक तांबण ठेवावा, तांबणामध्ये पुन्हा तांदूळ ठेवून त्याच्यावर गणपतीची मूर्ती, फ्रेम जे आपल्याकडे असेल ते ठेवावं आणि त्याची पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करावी. गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल, दुर्वा, शमी, शेंदूर हे आवडतं, त्यामुळे ते वाहून त्याची सागरसंगीत पूजा करावी. परंतु चतुर्थीच्या दिवशी गणपतीला तुळस मात्र वाहू नये. शिवाय नेहमी नैवेद्य करताना आपण तुळशीचं पान ठेवतो, हो की नाही, परंतु चतुर्दशीच्या दिवशी नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवू नये असं जाणकार मंडळी सांगतात. आता आपण नैवेद्य दाखवला, आता नैवेद्य कशाचा असतो, गणपती बाप्पाला मोदक प्रिय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. 21 मोदक केले जातात. एक ते आता प्रत्येकाकडची पद्धत वेगळी असते. माझ्या माहेरी तळणीचे मोदक दर संकष्टी चतुर्थीला केले जायचे, याची प्रत्येकाकडे पद्धत असते. कोणाकडे उकडीचे मोदक करतात, कोणाकडे पुरणाचे करतात, कोणाकडे तळणीचे मोदक करतात, किंवा खव्याचे, रव्याचे मोदक करून सुद्धा हल्ली गणपती बाप्पाला आपण 21 मोदकांचा मात्र नैवेद्य दाखवला जातो. आता चतुर्थी कुठली, संकष्टी चतुर्थी किंवा ह्याचं काही जण
21 वर्ष करतात, काही एखाद्या वर्षच करतात, किंवा काही जण जन्मभर सुद्धा चतुर्थ्या करत असतात. प्रत्येक जण कोणी विनायकी चतुर्थी धरतं, कोणी संकष्टी चतुर्थी धरतं आणि कोणी अंगारकी चतुर्थी धरतं. आता अंगारकी चतुर्थीबद्दल आपल्याला माहिती द्यायची राहिली. ज्यावेळेला संकष्टी चतुर्थी म्हणजे कृष्ण पक्षातली चतुर्थी येते, ती जर मंगळवारी आली तर त्याला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. त्यामुळे काही जण अंगारकी चतुर्थीचं सुद्धा व्रत करतात. ज्या वेळेला अंगारकी चतुर्थी येईल त्यावेळेला ती चतुर्थी करावी. बाकी सगळं आपण चतुर्थी करतो त्या पद्धतीने जवळपास करायचं असतं, परंतु 21 अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं जातं आणि मग नंतर त्याचं उद्यापन करायचं. चतुर्थीचं उद्यापन करताना 21 ब्राह्मण असे बोलवले जातात. याची सगळी माहिती आपल्याला गुरुजी किंवा घरातले मोठी माणसं असतील ते देतीलच, आणि त्याप्रमाणे त्याचं उद्यापन केलं जातं. ह्या सगळ्या माहितीवरनं तुम्हाला संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, विनायकी चतुर्थी म्हणजे काय, अंगारकी चतुर्थी म्हणजे काय, शुक्ल पक्ष म्हणजे काय, कृष्ण पक्ष म्हणजे काय, याची थोडक्यात माहिती मिळाली असेल. अजून जर आपण खोलात गेलो तर याची खूप माहिती आहे, कथा आहेत, नंतर त्याचे उद्यापन कसं करावं वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत, परंतु एका व्हिडिओमध्ये हे देणं शक्य नाही. आपली संस्कृती, आपले सणवार, ह्या आपल्या सिरीजमध्ये आपण असे अनेक गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत की तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आणि जास्तीत जास्त आपले मित्रमंडळी, आपले नातेवाईक यांना आपल्या संस्कृतीबद्दल माहिती होण्याकरता हे व्हिडिओ तुम्ही शेअर करावे आणि आपल्या संस्कृतीबद्दल सगळ्यांना माहिती असावी म्हणून आपल्या ही सगळी माहिती, आपली संस्कृती आणि आपले सणवार ह्या पुस्तकामध्ये सगळ्या माहितीचं मी संकलन केलं आहे. प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक असावं असं मला वाटतं आणि नक्की खरेदी करा. याचा हेतू एकच आहे की आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपली संस्कृती ही पोचलीच पाहिजे. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.